थँक यू, धन्यवाद विनोद. जरा फास्ट खेळायचं आहे, विनंती करतो. कोणीकडून तीन सामने कव्हर करायचे आहेत. पहिले चेंडू घेऊन गोलंदाज सज्ज होतो जल्पेश भोईर. चेंडू ऑन साइडला, मोठा फटका, मिड विकेट आणि चेंडू वन बाउन्स ओव्हर द रोप. सौकार, गुड शॉट. हर्षच्या बॅटमन एक प्रेक्षणीय फटका, दर्शनीय फटका या बॅटमनना, आणि मिड विकेट वर एक अप्रतिम चौकार वसूल केला पहिल्याच्या चेंडूवर. ओ द विकेट, गतीमध्ये परिवर्तन. ऑन साइड चेंडूला प्लेस करतात, थोडासा लोअर फुटला चेंडू, तर पुन्हा मिड विकेट घेतात वेगाने चेंडूवर किरण. पण तेवढ्याच वेगाने मात्र दोन धावा कम्प्लीट सुद्धा केल्यात फलंदाजांनी. फक्त एक मॅचचा अपवाद वगळता, विकेट मी तेच डिस्कस करतोय, फक्त एक मॅचचा अपवाद वगळता प्रत्येक सामन्याच्या पहिल्या चेंडूवर चौकार पाहायला मिळालाय. फक्त चौथा सामना आपल्याला पाहायला मिळाला नाही असा, फक्त विकेट गेला होता पहिल्या चेंडूवर, एक थोडस सरप्राईज होत. हा चेंडू फुल टॉस आहे, इथे मात्र सरप्राईज होतो फलंदाज हर्षद साठी, थोडीशी सरप्राईज डिलिव्हरी, कारण चेंडू भरपूर फुल टॉस होता. आणि तोपर्यंत एक धाव फलंदाने अंकित केली, धाव संख्या एकने सरकवती धाव फरकावरती सात धावा. तुम्ही पाहिलेत दुसऱ्या फेरीतला पहिला सामना मोठागाव विरुद्ध कोणी, आणि नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला तो मोठागाव संघाने, आणि इथे मात्र फलंदाजीला पाचारण केलंय श्री गणेश क्रिकेट क्लब कोणी या संघाला. स्ट्रायकिंग केला पहिल्यांदाच बिभीषण. ओ द विकेट, अप्रतिम फटका, जबरदस्त टायमिंग, व्हेरी फास्ट ओव्हर, आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर सिक्सर. जबरदस्त एक चौकार, एक षटकार या षटकात पाहायला मिळतोय, आणि धाव संख्या खूप वेगाने दहा धाव संख्येच्या पुढे जाऊन अंकित होते, ती म्हणजे 13-13 विदाऊट लॉस इन द फर्स्ट ओव्हर. जल्पेशचं हे षटक थोडस महागडा होत चाललंय, कारण पॉवर प्लेच पहिलं षटक आहे. उजव्याने ओव्हर द विकेट, बिभीषणसाठी हा चेंडू परफेक्ट यॉर्कर होता, ऑन साइडला प्लेस करण्यात भाग पाडलं, खोदून काढले चेंडूला अक्षरशः बिभीषणने, आणि धाव संख्या एकने सरकवली पुढे, धाव फलकावर 14 धावा 14 ऑन द बोर्ड. तर पहिला सामना जिंकला, तर दोन्ही संघ पुढच्या फेरीमध्ये दुसऱ्या सामन्यामध्ये एकमेकांसमोर येत आहेत. एका बाजूने पाहतात श्री गणेश क्रिकेट क्लब कोणी, तर एका बाजूने मोठागाव, धाव संख्या 14 धावा धाव फलकावर जल्पेश. स्ट्राइकिंग गेला फलंदाज हर्षद, शफल झालेत, फुल टॉस आहे, फक्त दिशा दिली, स्वीप केले चेंडूला, चेंडू लॉंग लेग बाउंड्रीच्या बाहेर, दणदणी दर्जेदार चौकार. श्री गणेश क्रिकेट क्लब कोणी यांच्या माध्यमातून आयोजित स्वर्गीय चंदूशेठ स्मृतीचषक 2018 ही स्पर्धा तुम्ही पाहू शकाल 14 जानेवारी म्हणजेच मकर संक्रांतीच्या दिवशी निश्चित या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा आहे, आणि एकूण 4 दिवसाचा कालावधी असणार आहे स्पर्धेचा, आणि 17 तारखेला तुम्ही पाहू शकाल या स्पर्धेचा शेवटचा दिवस. स्पर्धेमध्ये काही प्रेक्षकांसाठी सुद्धा पारितोषिक आहे, 4 दिवसामध्ये तुम्हाला विदाऊट कुपन किंवा जर विचार केला तर प्रेक्षकांसाठी पारितोषिक आहेत, म्हणजेच लकी ड्रॉ असणार आहे, सोन्याचं लॉकेट आणि मोबाईल. यासाठी कुठल्या प्रकारचं तुम्हाला पैसे पेड करायचे नाहीयेत. पहिला चेंडू निलेशचा, हा चेंडू बॅकवर्डला ऑन साइडला पुलकायचा प्रयत्न होता, विनर देते चेंडूवर. कुठल्या प्रकारची इन्व्हेस्टमेंट तुम्हाला करावी लागणार नाहीये, पण तुम्हाला आपलं नाव जर याच्यामध्ये नोंदवायचं असेल निश्चित तुम्हाला ती स्पर्धा जाऊन तिथे पाहावी लागेल खुणीच्या मैदानावर. 4 दिवसाला 4 पारितोषिक वेगवेगळी आहेत, सोन्याचं लॉकेट आणि मोबाईल सुद्धा आहे 4 दिवसामध्ये. लेफ्ट आर्म ओव्हर, मोठा फटका मारण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न, यशस्वी होत आहे दोन्ही वेळेला फलंदाज. तर शेवटच्या दिवशी खूप मोठी पारितोषिक आहे, 2 बाईक्स आहेत या स्पर्धेमध्ये, आणि हे बाईक जर तुम्हाला तुमच्या नावावर करायचं असेल तर या लकी ड्रॉ मध्ये तुम्हाला भाग घ्यावा लागेल, पण त्या लकी ड्रॉ साठी तुम्हाला 117 रुपयाचं कुपन सुद्धा फाडावं लागणार आहे.
रिव्हर्सचा फटका अटेम्प्ट करायचा होता. तिन्ही चेंडू अप्रतिम परफेक्ट लाईन दाखवली फलंदा गोलंदाज निलेश म्हात्रेने आणि फलंदाज मात्र निश्चित मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलाय. चांगली गोलंदाजी करतायत आपल्या संघासाठी गोलंदाज निलेश म्हात्रे आणि आतापर्यंत या तीन चेंडू तीन धावा फक्त खर्च केल्यात फलंदाज तिन्ही फलंदाज दोन्ही फलंदाजांनी. फलंदाज आहेत ते हर्षद आणि बिभीषण. हर्षदच्या बॅटमन हा फटका पाहायला मिळतोय शॉर्ट कव्हर पॉइंटला. नितीन येत्या चेंडूवर आणि तोपर्यंत एक धावा फलंदाज अंकित करत असताना धाव संख्या सरकत आहेत पुढे 22 धाव धाव फलकावर. या चार चेंडूत चार धावा निलेशने खर्च केले. चांगली गोलंदाजी पॉवर प्लेच्या या दुसऱ्या षटकात मोठ्या फटक्यांपासून गोलंदाजा फलंदाजांना गोलंदाजाने वंचित ठेवलेला आहे. मोठे फटके मारण्यासाठी निश्चित संधी देत नाहीये. चांगली गोलंदाजी आपल्या संघासाठी करत असताना निलेश म्हात्रे. लेफ्ट आर्म ओव्हर बिभीषण साठी स्टेप आउट ऑन साइडला मोठा फटका दाखवण्याचा प्रयत्न होता. चेंडूच्या बॅटचा काही संपर्क होत नाही. चेंडू खूपच वेगाने बॅटच्या खालून निघून जातोय. निर्धाव चेंडू धाव संख्या काय धाव फलकावर 22. SM डिजिटलच्या थ्रू ही स्पर्धा तुम्ही पाहू शकता तुमच्या स्मार्टफोनवर तुमच्या लॅपटॉपवर तुमच्या कम्प्युटरवर तुमच्या LED स्क्रीनवर सुद्धा ही स्पर्धा तुम्ही घरबसल्या एन्जॉय करू शकता. ऑन साइडला आता मात्र चेंडूला अटेम्प्ट केलाय. मिड विकेटला चेंडू निघून जातोय. क्षेत्रशक देत त्याला बीट करून चेंडू त्याच्या मागे निघून जातोय. चेंडू सी मारायच्या बाहेर दणदणीत चौकार. आपण चर्चा करतो स्वर्गीय चंदू शेट स्मृतीचषक 2018 या स्पर्धेबद्दल. प्रथम पारितोषिक या स्पर्धेचं 1,11,717 रुपये. नंतर दुसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक आहे ते 51,717 रुपये. तिसऱ्या क्रमांकाला पारितोषिक आहे 31,717 रुपये. तर चौथ्या क्रमांकाला पारितोषिक आहे ते 21,717 रुपये. त्यानंतर बेस्ट बॉलर बेस्ट बॅट्समनसाठी कूलर आहे. त्याचबरोबर बेस्ट फिल्डरसाठी सुद्धा कूलर आहे आणि आकर्षक भव्य दिव्य चषक सुद्धा आहे. त्यानंतर निश्चित मगाशी म्हटलं चर्चा करीत आपण लकी ड्रॉची. लकी ड्रॉ फ्री ऑफ कॉस्ट लकी ड्रॉ आहे चार दिवस. त्यामध्ये तुम्हाला सोन्याचं लॉकेट आणि मोबाईल मिळवण्याची संधी सुद्धा आहे. तर शेवटच्या दिवशी दोन बाईक तुम्ही पाहू शकाल. दोन बाईक प्रेक्षकांसाठी आहेत आणि ही जर बाईक तुम्हाला स्वतःच्या नावावर करायची असेल इथे मात्र लकी प्रेक्षक तुम्हाला बनायचं असेल निश्चित 117 रुपयाचं तुम्हाला कुपन घ्यावं लागेल. आणि ते कुपन घेतल्यानंतर निश्चित तुमचा नंबर या बाईकसाठी लागू शकतो. तुम्हाला हे पारितोषिक निश्चितच मिळू शकतं पण प्रयत्न करणं निश्चितच करणं गरजेचं आहे. तर वळी आपण मैदानाच्या आतमध्ये कारण ही स्पर्धा सुरू आहे. सारांश प्रवीण पाटील चषक 2018 आणि तिसरा षटक घेऊन गोलंदाज सज्ज होतो नितीन. ऑन साइडला टायमिंग जबरदस्त. सुरेख फटका चेंडू स्क्वेअरच्या डोक्यांना सीमारेषा बाहेर षटकार. षटकार आणि धावसंख्या खूपच वेगाने खूपच स्पीडने पुढे सरकते. दाव फलकावर पाहायला मिळते ती एकूण धावा 34 चेंडू मध्ये आहे. क्षेत्रक्षक आता दूरवर नाही तर झेलण्यासाठी पाहायचंय तिथे. अंदाज पूर्णपणे चुकतोय. खराब क्षेत्रक्षक आणि चेंडू दोघांना बीट करून सीमारेषा बाहेर चौकार. थोडीशी दुखापत होते त्या खेळाडूला. मिड विकेट स्क्वेअर लेगवर खूप वेगाने आले होते चेंडूवर. डीप बॅकवर्ड स्क्वेअरला तिथे मात्र पाहता तुम्ही किरण आहे. मिड विकेटला स्वतः जल्पेश. तर स्क्वेअर लेगला एक्झॅक्टली स्क्वेअर द विकेट एक खेळाडू आता मात्र जातोय तो मयूर. धावसंख्या 36 ऑन द बोर्ड. 36 धावा धाव फलकावर या तिसऱ्या षटकात. नितीन ऑन साइडला अप्रतिम टायमिंग शॉट विथ द परफेक्ट फुल. चेंडू सीमारेषा बाहेर स्क्वेअर लेगच्या दिशेने षटकार.
विशेषच्या बॅट म्हणा पाहायला मिळतात ते मोठे फटके, षटकार चौकार षटकार, आउटस्टँडिंग बॅटिंग फ्रॉम हर्षद ठोंबरे, ग्रेट नॉक. तिसऱ्या षटकात धावांचा पाऊस पडतोय, धावा जमवतोय खोऱ्याने मैदानावर आपल्या संघासाठी. हा चेंडू लीडिंग एज मागे जातोय चेंडू, इथे मात्र निश्चितच नशीब सुद्धा साथ देत आहे आणि चेंडू सी मारायच्या बाहेर चौकार. संघाई धाव संघ 46 पण वैयक्तिक 32 धावांचं कॉन्ट्रीब्युशन फ्रॉम हर्षद. आउटस्टँडिंग बॅटिंग, ग्रेट नॉक फ्रॉम द लीडिंग फ्रॉम द फ्रंट, ही भूमिका पाहायला मिळते ती हर्षद कडनं. आघाडीला आलेत, पहिल्या चेंडूत चौकार वसूल केल्यानंतर दाखवून दिलं की मात्र इथे आम्ही हा सामना निश्चितच खूपच काळजीपूर्व फलंदाजी करत असताना खूप चांगली फलंदाजी आपल्या संघाची करतायत. एकूण 4 चौकार, 2 अप्रतिम षटकार पाहायला मिळतात आतापर्यंत. बघा चेंडूला लेफ्ट केले, जाऊ दिले चेंडूला, राईट डिसिजन फ्रॉम अंपायर आणि पंचांचा इशारा पाहायला मिळतो. हा चेंडू वाईड आहे, अतिरिक्त धावेत भरते धावसंख्या धावफळ पाहायला मिळते 47-47 धावफलकावर. नितीन पुन्हा त्या सज्ज, थोडीशी महागडी गोलंदाजी पाहायला मिळते नितीनची. फुल टॉस आहे, बेरर चेक फक्त कॅश करायचा होता, चेंडूला बिरकाव दिलाय स्क्वेअरच्या डोकरनं. अजून एक दुर्मिळ दैदिप्यमान असा फटका षटकार. त्याचबरोबर अर्धशतक सुद्धा फलकावर लागते कोणी संघाचं, 50 अप आणि धावसंख्या 53 धाव फलकावर. आउटस्टँडिंग बॅटिंग फ्रॉम हर्षद ठोंबरे. राऊंड विकेट, चेंडू आता मात्र विथ द ग्लान्स चेंडूला एक्झिक्यूट करायचं होतं मागे, पण चेंडू टायमिंग होत नाहीये, तरी सुद्धा मात्र एकदा कम्प्लीट करते, स्ट्राईक स्वतःकडे रोटेट करते, ही सगळ्यात महत्वाची बाजू आहे. 3 षटकांचा खेळ समाप्त होतोय, 3 षटकाकडे धावसंख्या 54 धाव फलकावर. सगळ्यात महत्वाचा फॅक्टर की एकही फलंदाज बाजायला नाहीये, विदाऊट लॉस 54 खोणी. गुड बॅटिंग आमच्या सारंश बाळाचा, 16 बड्डे सगळतो आमच्या सारंश बाळाचा, 16 बड्डे सगळतो आमच्या सारंश बाळाचा. काय बात आहे, लाजवाब टायटल सॉन्ग ऑफ सारांश प्रवीण पाटील चषक. प्रवीण यांचे सुपुत्र सारांश प्रवीण पाटील, मोठं यश, एक मोठा विकेट आपल्या नावावर करत असताना हर्षदला तंबूचा रस्ता दाखवलाय. पण हर्षदची जर फलंदाजी प्रेक्षकांना आवडली असेल तर जोरदार टाळ्या व्हायलाच पाहिजे या खेळाडूसाठी. ग्रेट नॉक, जबरदस्त फलंदाजी, 46 धावा आपल्या बॅटमनला कुठल्यात या एकट्या फलंदाजाने. धावसंख्या धावफलका 60 आणि 60 धावसंख्येची भागीदारी जबरदस्त पाहिल्या मिळते पहिल्या विकेट साठी फलंदाज विभीषण आणि त्याचबरोबर हर्षद कडून. आउटस्टँडिंग नॉक, 44 धावा कुठल्या आहेत हर्षदने.
हा चेंडू सेफ शॉट खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक दूरवर आहेत, मिड ऑफ रिजन मध्ये चेंडू एक्झॅक्टली लँड होतो, तोपर्यंत येतील ते चेंडूवर तेजस, तोपर्यंत दोन धावा या चेंडूवर अंकित करून खातं उघडले दोन धावाने फलंदाजाने. फलंदाज आहे ते किरण, धाव संख्या 62 ऑन द बोर्ड इन द फोर्थ ओव्हर. चौथं षटक महेशचं मार्गस्थ असताना महेष वेले, आतापर्यंत या षटकात धावा खर्च केला ते 8, एक गडी बाद सुद्धा केलाय. आता गोलंदाजीवर ओवर द विकेट फिरकी, ते मात्र थोडस फलंदाज बाधांवर विकेट, इथे मात्र थोडासा स्लोअर वन चेंडू, गतीमध्ये परिवर्तन, आणि जेव्हा जेव्हा गतीमध्ये परिवर्तन केलं निश्चित समोरच्या संघावर त्याने दबाव आणलाय, आणि अजून एक धक्का लागतो तो किरण बॅक टू द पवेलियन. करेंगे सबका स्वागत, करेंगे सबका स्वागत. दोन दोन षटकांमध्ये जर विचार केला तर फलक गोलंदाजी करत असताना जल्पेशने 18 धावा दिल्या, नितीनने 28 धावा दिला, या दोन षटकांचा अपवाद वगळता बाकीच्या षटकामध्ये निलेशने 8 धावा दिला आणि महेशने सुद्धा 8 धावा दिल्या, पण महेशने मात्र दोन गडी बाद केले, हा सगळ्यात महत्वाचा फॅक्टर. इथे मात्र धावसंख्येला पूर्णपणे अंकुश लावलाय ते गोलंदाज महेशने, व्हेरी गुड बॉलिंग. तर फलंदाजीला येतात नवीन फलंदाज दिनेश टोमरे, नॉन स्ट्राइकिंग एंडला, स्ट्राइकिंग एंडला बिभीषण आहेत आघाडीचे फलंदाज. गोलंदाजीमध्ये होते परिवर्तन, पहिलं षटक ज्या गोलंदाजी हात आलं पॉवर प्लेचं त्याला चेंडू सोपवलाय इथे मात्र जल्पेश भोईर. ओवर द विकेट मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, लीडिंग एज चेंडू बॅटची वरची कट घेऊन जाऊन विसावते एक्झॅक्टली इथे मात्र गणेशच्या हातामध्ये फलंदाज बाद. सोळेगाव संघाचे संघनायक आणि वसार संघाचे संघनायक आपण टॉस साठी यायचंय, एक जबरदस्त लढत तुम्ही एन्जॉय करू शकाल मैदानावर, सोळेगाव विरुद्ध वसार. निर्णायक षटक मार्गस्थ आहे जल्पेशच, यश मिळून सुद्धा दिलं आपल्या संघाला पहिल्याच चेंडूवर. जल्पेश पुन्हा ओव्हर द विकेट उजवाताने, हा चेंडू ऑन द टो, स्क्वेअर कट अपिच खेळत आहेत, क्षेत्रक्षक डीप मध्ये सरकता चेंडूच्या मागे पाहायचंय कोण शरीर जिंकणार, अप्रतिम क्षेत्रक्षक डी मध्ये दाखवत असताना गुड फिल्डिंग, धावशीची संधी आहे, धावशीत होणार का फलंदाज बाद. अरुण टाकले द पवेलियन, अजून एक धक्का, थोडीशी पडझड पाहायला मिळते. एकदा फलंदाज तुम्ही पाहिलं की मैदानात 60 धावा कुठत असताना एकही फलंदाज बाजला नव्हता, पण 60 या धावसंख्येवर पहिला फलंदाज बाजला इथे मात्र हर्षद, पण त्यानंतर कुठलाही फलंदाज मात्र टिकाव धरू शकत नाहीये. पण बिभीषण अजूनही मैदानावर आहे, बिभीषण सुद्धा आउट झालेले आहेत, कारण हर्षद, बिभीषण, किरण, अरुण बॅक टू द पवेलियन, दिनेश आहेत मैदानावर आहेत, आणि दिनेशी साधण्यासाठी मैदानात जातोय तो दत्ता. एकूण 4 फलंदाज बाद होत आहेत, अरुणने 2 धावा कुठल्या धावचीच्या स्वरूपात बाद होत आहेत. ओ द विकेट, हा चेंडू वेगवान, अप्रतिम चेंडूची फेक, कॉपी बुक स्टाईल गोलंदाजी पाहायला मिळते. आपली उंची ज्याप्रमाणे, आपल्याकडे कौशल्य किती, आपली गुणवत्ता किती, ती गुणवत्ता दाखवत असताना या षटकामध्ये धावसंख्येला पूर्णपणे अंकुश लावलेला आहे गोलंदाज जल्पेशने, व्हेरी गुड बॉलिंग. पण या अगोदर मी जल्पेश महेशचं कौतुक करेन, महेशने फक्त 8 धावा खर्च केल्या आणि 2 गडी बाद केल्या आपल्या षटकात. ओ द विकेट, पुन्हा एकदा कॉपी बुक स्टाईल, पण चेंडू हवेमध्ये, इथे मात्र झेल होऊ शकतो क्षेत्ररक्षक नितीन, चेंडूच्या खाली गुड कॅच, फलंदाज बाद.
अजून एक यश जल्पेशला या षटकामध्ये, निर्णायक षटकामध्ये, डेथ ओव्हरच्या षटकामध्ये, स्लॉगर षटकामध्ये मात्र गोलंदाज वर्चस्व दाखवत आहेत, गोलंदाज आपल्या संघाने यश मिळवून देत आहेत. धाव संख्या धावफळावर तुम्ही बाधा दाखवा, आतापर्यंत झाली ती 64. म्हणजे तुम्ही विचार करू शकता या चार धावांमध्ये एकूण पाच गोलंदाज बाद झालेत. चेंडू हवेमध्ये आहे, ऑन साइडला चेंडू सीमारेषेच्या बाहेर, स्क्वेअर लेगच्या डोक्यावर ना षटकार. साठ या धावसंख्येवर विदाऊट लॉस अशी जोडी पाहायला मिळाली होती, पण साठ या धावसंख्येवर हर्षद बाद झाले. पण त्यानंतर 64 धावसंख्येपर्यंत एकूण पाच फलंदाज स्तंभूत परतलेत. हा सगळ्यात मोठा फॅक्टर पाहायला मिळतोय. मनगटी फटका, ऑन साइडला फ्लिकचा फटका पाहायला मिळतोय. नितीन चेंडूवर येत आहेत, चेंडूची जोपर्यंत फेक करतील, चुकीची फेक होते तोपर्यंत दोन धावा कम्प्लीट करणार का बघायचं आहे. गुड रनिंग बिटवीन द विकेट. आकाश आणि दत्ता या दोन धावा वेगाने पूर्ण करत असताना धावसंख्या सरकवत्या पुढे धावफलकावर, ती 72 धाव धावफलकावर. बघा हर्षद बाद झाल्यानंतर फक्त 12 धावा अंकित झाले धावफलकावर, कारण हर्षद जेव्हा बाजले निश्चितच धावसंख्या खूपच मजबूत स्थितीमध्ये कोणी संघ होता, पण हर्षद बाद झाल्यानंतर मात्र तब्बल फक्त 12 धावा धावफलकावर अंकित झाले आहेत. तर एकूण पाच फलंदाज या 12 धावसंख्येमध्ये बाद झाले आहेत ते कोणी संघाचे. हॅलो. तर निश्चितच या ठिकाणी आमचे मान्यवर आमच्या कामोटे गावातील आदरणीय गजानन शेठ गोवारी उपस्थित आहेत. तर मी ज्ञानी पाटील यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते गजानन शेठ गोवारी कामोटेचे आलेत, त्यांना या ठिकाणी सन्मानित करायचं आहे. तर ठिकाणी आमचे गजानन शेठ गोवारी कामोटेचे आहेत. तर कामोटे म्हटलं की निश्चितच बारक्या कांबळे डोळ्यासमोर येत आहेत. एक अतिशय जबरदस्त ताकदवर संघ रायगड जिल्ह्यामधला, ग्रामीणच्या माध्यमातून कामोटे संघाने देखील अनेक विक्रम प्रस्थापित केले. याच गावातील आमचे मान्यवर गजानन शेठ गोवारी उपस्थित आहेत, त्यांना डॅनी पाटील मायेची शाल पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण स्मृतिचिन्ह मोमेंट देऊन त्यांना सन्मानित करतील. धन्यवाद दादा, आपण आलात, आम्ही आपल्या आभारी आहोत. खूप दुरून येत आहेत, क्रिकेटवर ज्यांचं प्रेम निश्चितच. तर ओळी आपण दुसऱ्या सत्रामध्ये, कारण नाणविकेचा कौल जिंकणार प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला तो मोठा गाव संघ आणि पाच षटकांमध्ये चांगली फलंदाजी पाहायला मिळाली. खास करून फलंदाजी आपण पाहिली हर्षद आणि बिबीश, इथे मात्र हर्षद आणि बिबीशनची 60 धावांची अभेद्य भागीदारी मात्र त्यांनी मात्र तयार केली होती, पण नंतर मात्र बाकीच्या फलंदाजीमध्ये थोडीशी निराशा केली. पण तरी सुद्धा 72 धावा जमवल्या त्या कोणी संघाने धावफलकावर, आणि त्यात धावसंख्येचं लक्ष ठेवलं मोठागाव संघासमोर. मोठागाव संघाचे आघाडीचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येत असताना इथे जल्पेश भोईर आणि निलेश म्हात्रे, आणि कशा प्रकारे डावाला सुरुवात करणार, कशा प्रकारे त्यात धावसंख्येचा पाठला करणार, थोडं आम्ही इथे मात्र पॉज घेतो, विश्रांती घेतो, पण तुम्ही थांबू नका, तुम्ही पाहत राहा सारांश प्रवीण पाटील चषक 2018. आणि जेव्हा दुसरं सत्र सुरू होईल या सामन्याचं, या आपण ऐकूया बोपरगावचा आपण आपले जवळजवळ जबरदस्त समालोचक एक जबरदस्त गीतकार विनोद पाटील यांना. धन्यवाद. धन्यवाद प्रसाद सर. तर 73 धावा या ठिकाणी निश्चितच चेस करायचे आहेत. 72 धावांची इमारत उभी केली गेली, आणि या इमारतीचे आर्किटेक्ट होते मिस्टर हर्ष ठोंबरे यांनी 44 धावांची लाजवाब अविस्मरणीय विस्फोटक विध्वंसक अशी खेळी साकारली. हे संघाला नेऊन ठेवलं ते 72 घरामध्ये 73 धावांचं लक्ष. तर सलामीला यावेळेस मात्र आपण पाहताय मयुरीच्या जागेवर जल्पेश भोईर. हर्षचा चेंडू खोलवर टप्प्याचा, ते मात्र या चेंडूवर रक्षात्मक फटका खेळत असताना
फलंदाजाच्या पद्धतीला त्याची परीक्षा घेणारा हा चेंडू होता अतिशय सुरेख पद्धतीचा. हर्षदचा विचार केला तर याच्याच नावाने हा संघ ओळखला जातो. आणि यंदाच्या हंगामात श्री गणेश क्रिकेट संघ खोडीच्या माध्यमात आपण पाहिलं तर या संघाने जबरदस्त कामगिरी करत चार चॅम्पियन पद त्यांनी पटकावलेले आहेत. आणि त्याचबरोबर दुसऱ्या बाजूला एक चॅम्पियन पद पटकावून मोठागाव संघ देखील यंदाच्या हंगामात निश्चित प्रयत्न करतो आणखीन काही पारितोषिक पटकावण्याचा. तर या पुढची लढत असेल वसार आणि चोळेगाव. तर वसार संघाच्या संघाने आलेल्या चोळेगाव दोन्ही पण इथेच आहेत. तर यायच्या टॉससाठी टॉस करण्यासाठी या ठिकाणी अमरमाळी निश्चित भोपरगावचे सामाजिक कार्यकर्ते यांच्या शुभहस्ते टॉस केला जाईल. चोळेगाव वर्सेस वसार बिग फाईट. एका बाजूला आपण पाहू शकता रवी वायलेला, दुसऱ्या बाजूला प्रतीक मात्रेला, एका बाजूला विक्रांत, दुसऱ्या बाजूला विकी. जबरदस्त कॉन्टेस्ट या ठिकाणी पाहायला मिळेल. हा चेंडू फक्त दिशा दिली आहे, ताकदीचा वापर नाही, फक्त दिशा दिली आहे. तर अमरवाळी यांच्या शुभहस्ते टॉस केला जाईल यापुढे थांबण्याची. पांडुरंग पाटील यांना विनंती करतो आपल्या शुभहस्ते टॉस करायचं आहे, कारण अमरमाळी यांनी हा सन्मान पांडुरंग पाटील यांना दिलेला आहे की आपल्या शुभहस्ते हे टॉस आपण करायचंय. तर दोन धावा धाव फलकावरती गरज आहे. जर पाहिलं तर या ठिकाणी आस्किंग रेट फार आहे 14.60. हर्षद वेगवान गोलंदाजी, इथे मात्र टायमिंग झालं नाहीये, चेंडूच्या लाईन मध्ये आले नाहीये, चेंडू मिडल करता आला नाही बॅटवर, आणि त्यामुळे हा चेंडू वेगाने अरुणच्या हातामध्ये विसावतोय डॉट चेंडू. तर वसार संघाने या ठिकाणी नाणेफेक जिंकलेली आहे. निर्णय काय असणार? क्षेत्ररक्षण. दुसऱ्या फेरी दुसरी लढत या ठिकाणी पाहायला मिळेल या सामन्यानंतर. हर्षद हा चेंडू यावेळेस हवेत आहे, क्षेत्ररक्षक नाही लॉंग ऑफला, लॉंग ऑफ क्षेत्ररक्षक पोहोचेपर्यंत चेंडू सीमारेषे बाहेर चौकार. चौकार येतोय धावसंख्या डबल गती 6. चलफेच्या बॅट मधून येणारा हा चौकार. हा चेंडू यावेळेस मात्र एज लागते, चांगला प्रयत्न, शॉर्ट फाईन लिहिला, चेंडू आठ ढकलण्याचा प्रयत्न केला गेला. मात्र सुरेख क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल, कारण जर चेंडू निसटला असता हाताने तर सीमारेषे बाहेर गेला असता, आणि चार धावा देखील या ठिकाणी मिळाला असता. मात्र तीन धावा मिळवून निश्चित वाचवल्यात, शॉर्ट फाईन लिहिला. तर धावसंख्या धावलकवरती 7 धावा पाहायला मिळतात. षटक क्रमांक पहिलं हर्षदच्या माध्यमातून ज्याने फलंदाजी सुरेख केली आहे, या धावसंख्येमध्ये जर पाहिलं तर 44 धावा या हर्षदच्या आहेत. हा चेंडू स्वीप केला, इथे मात्र द्विधा मनस्थितीमध्ये बघा विचार करत होते थ्रो कुठे फेकायचा, मात्र याच विचारात फलंदाजी मात्र एक धाव इथे पूर्ण केली, आणि इथे षटक क्रमांक पहिल्या ठिकाणी संपले. धावसंख्या धावल कधी पाहतोय आपण 8 धावा, तर गरज आहे 73 धावांची. अजूनही विचार केला तर 65 धावा हव्यात विजयासाठी. चेंडू शिल्लक आहेत 24, कारण हा सामना आहे 5 षटकांचा, आणि यानंतरचा सामना देखील 5 षटकांचा असेल. तर प्रथमच आपण पाहतोय बऱ्याच वर्षांनंतर 6 षटकांचे सामने पाहायला मिळत आहेत. कारण खऱ्या अर्थाने क्रिकेट जर आपण पाहिलं तर आजपासून तुम्ही 10 ते 15 वर्ष मागे तर सुरुवातीला 8 षटकांचे सामने खेळले जायचे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट मध्ये पाहिलं तर 60 षटकांचा सामना असायचा ओडीआय, त्यानंतर 50 वर तो आला, त्यानंतर आता पाहतो आपण T20 देखील. कारण कमी षटक जास्त थरार नेहमीच आपण पाहत असतो, मात्र या ठिकाणी जर पाहिलं तर 6 षटकांचे सामने खेळण्याचा निर्णय घेतलाय, आणि इथे मात्र अनेक संघांना थोडीशी दुविधा मनस्थिती पाहायला मिळाली. कारण 6 षटकांचा अंदाज नाही, 5 षटकांमध्ये नेहमीच पाहत असतो, 2 षटक पावर मध्ये खेळायचे पाहत असतो, आणि त्यानंतर नंतरची 3 षटकही आपण निश्चितच फिनिश करण्याच्या मागे मोठ्या धावसंख्येच्या प्रयत्न नेहमीच आपण पाहत असतो फलंदाजांना. मात्र इथे 6 षटकांचे सामने आहेत, आणि तरी देखील आपण पाहतोय धावसंख्येचा पाठलाग करणं फार जिकरीचं काम इथे होऊन बसलंय. पहिला सामना देखील आपण धावांचा पाठलाग करून जिंकताना पहिला, दुसरा सामना देखील धावांचा पाठलाग करण्यात आला, आणि चोळेगाव संघाने तर मात्र विक्रम प्रस्थापित केला, 75 धावसंख्येचा पाठलाग केला.
आणि वसार संघाने देखील धावसंख्येचा पाठलाग केलाय. म्हणजे चारही सामने जर आपण पाहिले तर धावांचा पाठलाग करून या ठिकाणी जिंकण्यात आलेले आहेत. तर धावा चेस होत आहेत, मात्र ही धावसंख्या चेस होईल का? यावेळेस क्रॉस दिला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू जास्त बाहेर होता. पंचांची दोन्ही आत समांतर रेषेत, वाईटचा इशारा येतोय. गोलंदाज मंगेशचा वापर केला गेलाय. धावसंख्या धावफलकावरती 9. गोलंदाज मंगेश पुन्हा एकदा, पहिला चेंडू वाईट या ठिकाणी आलाय. अवांतरच्या स्वरूपात एक अतिरिक्त चेंडू फेकावा लागेल, एक अतिरिक्त धाव मोजावी लागेल मंगेशला. निलेश मात्रे हा चेंडू यावेळेस मात्र बॅटच्या संपर्कात आला नाहीये. हवेच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न करतायत, कारण जर पाहिलं तर हवा ही पश्चिमेकडनं पूर्वेच्या दिशेने वाहते, तर याच हवेचा फायदा या इंडने डावखुऱ्या फलंदाजांना होणार. आणि त्या इंडने जर आपण पाहिलं तर उजव्या हाताच्या फलंदाजांना निश्चित हवेचा उपयोग होऊ शकतो, कारण चेंडू जर आपण पाहिलं तर टेनिस चेंडू निश्चित हवेच्या ओघाने नेहमीच आपण जाताना पाहत असतो, कारण वजनाने जास्त निश्चितच वजनदार नसतो, हलका असतो, त्यामुळे हवेमधून दूरवर जाऊ शकतो. यावेळेस मात्र टायमिंग परफेक्ट, ज्या फटक्याच्या शोधात होते तो फटका आता मात्र बॅट मधून येतोय. षटकार पंधरा धावा धावफलकावरती. इथे निलेश मात्रे मैदानावरती. निलेश मात्रे एकमेव असा खेळाडू आहे जर ग्रामीण मध्ये आपण पाहिलं तर ठाणे ग्रामीण असो रायगड ग्रामीण मध्ये, ज्याच्या नावावरती 2 मॅन ऑफ द सिरीज कार 2012-2016 मध्ये मॅन ऑफ द सिरीजचा पुरस्कार पटकावला होता. आणि याच संघाने 2 वेळा स्वर्गीय रत्नभाऊ पाटील स्मृती चषक जिंकून एक विक्रम देखील प्रस्थापित केलाय. हा चेंडू ऑफस्टंपच्या खूपच जास्त बाहेर, पंचांचा अतिशय योग्य निर्णय. तर धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते 16 धावा. तर मंगेशने 2 चेंडू वाईट फेकलेले आहेत, एक षटकार आला, एक चेंडू डॉट फेकलाय. समोर निलेश मात्रे मोठा गाव संघाचा एक मोठा फलंदाज आपण पाहताय. हा चेंडू यावेळेस मात्र हवेत आहे, क्षेत्ररक्षक हर्षच्या डोक्यावर चेंडू सीमारेषेबाहेर, षटकार. डीजे त्रिया स्पर्धेचं शीर्षक गीत या ठिकाणी पाहायला मिळते. तर 22 धावा, जबरदस्त फलंदाजी, 2 षटकार येत आहेत, अतिशय चांगला खेळ आपल्या नावाला लौकिकाला साजेसा खेळ या ठिकाणी निलेश मात्रे. यावेळेस सुरेख चेंडू वेगाने ऑफस्टंपवर फेकलाय. हर्षदने जाऊन काहीतरी कानमंत्र दिला गोलंदाज मंगेशला, आणि इथे मात्र हा चेंडू यानंतर आपण पाहतोय डॉट चेंडू. तर ऑफस्टंपवरची लाईन ही निश्चितच नेहमीच अतिशय चांगली लाईन असते, आणि याच लाईन वरती हा चेंडू फेकला गेला. हा चेंडू यावेळेस मात्र हवेत आहे, आणि त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक हा झेल टिपतोय. तर मैदानावरती आनंद साजरा केला जातोय, कारण निलेश मात्रे बाद झाल्यात. मोठा धक्का, 440 धक्का मात्र या ठिकाणी मोठा गाव संघाला लागत असताना. डीजे तर फलंदाज बाद होत आहेत. निलेश मात्रे किरण मात्रेने हा झेल टिपला, आणि इथे मात्र निलेश मात्रे बाद होताना असं वाटलं होतं निलेश मात्रे या खेळपट्टीवर जास्त काळ स्थिरावतील, एक मोठी इनिंग साकारतील, मात्र इथे हा चेंडू व्यवस्थित बॅटवर आला नाही. आणि जर पाहिलं तर चेंडू लॉंगांच्या दिशेने किरणने झेल पकडला. तर मैदानावरती किरण पाटील येत असताना तिसऱ्या क्रमांकावरती, तर जेफेस्ट ऐकला सामना करेल मंगेशचा.
हा चेंडू यावेळेस मात्र गॅप मध्ये आहे, क्षेत्ररक्षक त्याच्या आधी, हा चेंडू मात्र सीमारेषेबाहेर चौकार. लवकर जास्त वेळ या ठिकाणी घेऊ नका, कारण सामने जपायला तर 5 षटकांचे खेळवायचे आहेत. तर षटक या ठिकाणी संपले, 2 पहिल्या षटकात 8 धावा, या षटकात 18 धावा. तर या षटकात जर आपण पाहिलं तर जरी 18 धावा आल्या असल्या तरी या षटकात एक गोष्ट मात्र चांगली झाली, निलेश म्हात्रे सारखा एक मोठा फलंदाज बाद करण्यामध्ये यश आलं मंगेशला, आणि इथे कुठेतरी कमी करण्याचा प्रयत्न केला गेलाय या षटकामध्ये. तर धावसंख्या 26, तर गरज असेल अजूनही 47 धावांची. तर चेंडू शिल्लक आहेत मैदानावरती 18 चेंडू, 47 धावा आस्किंग रेट, 15.66 प्रति षटकामागे, म्हणजे जवळजवळ 16 धावा या ठिकाणी कराव्या लागतील मोठा गाव संघाला. तर किरण पाटील मैदानावरती अतिशय चांगली फलंदाजी यंदाच्या हंगामात, सुरुवातीला 6 चेंडू 6 षटक लगावण्याचा विक्रम देखील किरण पाटीलच्या नावावरती आहे. मात्र हर्षद यावेळेस हे षटक हाताळताना, हा चेंडू यावेळेस मात्र क्षेत्ररक्षक जज करतोय झेल होईल का, आणि हा झेल अतिशय चांगल्या प्रकारे टिपला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक विभीषणने. गुड कॅच. षटकार मारण्याच्या प्रयत्नात मात्र डीप स्क्वेअर लेगला हा झेल टिपण्यात आलाय विभीषणच्या माध्यमातून. तर हर्षद पुन्हा एकदा, हा चेंडू हवेत आहे, झेल होईल का, झेल मात्र सुटला. इथे जल्पेशला जीवनदान मिळतंय. एक धाव इथे अंकित होते फलंदाज मैदानात हेमंत भोईर येत आहेत. धावसंख्या 27. तर 46 धावांची गरज आहे स्ट्राईकला. मात्र हेमंत भोईर एक ताकदवर फलंदाज, हार्ड हिटर फलंदाज. हा चेंडू ऑफ साइडला अपीच खेळताय, डीप कव्हरला चेंडू जातोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न यशस्वीरित्या पूर्ण केला गेलाय. तर 2 धावेने संघाची धावसंख्या धावपळ गती पाहतो आपण. 29 धावा. तर 44 धावांची अजूनही गरज आहे. हा चेंडू जातोय लॉंग ऑफच्या दिशेने, वेगाने गेलाय चेंडू एकात्र पकडण्याचा प्रयत्न, येथे फसलाय. तर 2 धावा पुन्हा एकदा हेमंतच्या माध्यमातून, धावसंख्या धावपळ करती 31 धावा. एकूण गरज आहे जपायला तर 42 धावांची अजूनही, 73 धावांचं लक्ष गाठायचं आहे. आदेश पाटील पडद्यावर ना उठायचंय, पडद्यावर झोपू नका, काळजी घ्या, आपली स्पर्धा आहे. पांढरा पडदा त्या ठिकाणी निश्चितच या मैदानाची शोभा वाढवतोय तो पांढरा पडदा. त्या पांढऱ्या पडद्याला कुणीही स्पर्श करू नका. यशस्वीरित्या पूर्ण केला गेलाय, रिव्हर्स अटेम्प्ट केला गेला. यावेळी चेंडू जर पाहिला तर मिड विकेट झोन मध्ये होता, आणि इथे मात्र 2 धावा. तर गरज असेल 38 धावाची अजूनही, चेंडू शिल्लक आहेत 11. तर या आधीचे सामने धावांचा पाठलाग करून आपण पाहिले जिंकण्यात आले, मात्र या सामन्यामध्ये तशाच प्रकारचं चित्र पाहायला मिळेल का, या 38 धावा या ठिकाणी पूर्ण केल्या जातील का. हा चेंडू यावेळेस मात्र क्षेत्ररक्षक त्याच्या डोक्यावर, ना चेंडू सीमारेषेबाहेर षटकार. I'm sorry.
षटकार येतोय, 38 धावांची गरज होती, षटकार आलाय तर 32 धावा अजूनही हव्यात, अजून आणखीन काही षटकार या ठिकाणी आले तरच या सामन्यामध्ये शिरकाव करता येईल. अरुण हा चेंडू यावे जातोय सरळ लॉंग ऑन लॉंग ऑफच्या मध्ये, लॉंग ऑन क्षेत्ररक्षक येतोय हर्ष त्या ठिकाणी, किरण आहे त्या ठिकाणी माफ करा, हर्षद एसटी रक्षकाच्या भूमिकेत आपण पाहू शकता. तर धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते 43, तर 30 धावा अजूनही हव्यात विजयासाठी. चेंडू शिल्लक आहेत मैदानावरती आपण पाहिलं तर यावेळेस 9 चेंडू 30 धावा. हा चेंडू अतिशय वेगवान चेंडू होता, बघा चेंडूला मात्र अतिशय वेगाने फेकला, टप्पा देखील अतिशय चांगल्या प्रकारे, कारण हेमंत मात्र इथे मोठ्या फटक्याच्या शोधात आहेत. हेमंत इथे षटकार त्याच्या बॅट मधून आलाय, हेमंतचा विचार केला तर अतिशय चांगली खेळ साकारली आहे. मात्र 30 धावा अजूनही हव्यात 8 चेंडू मध्ये. हा चेंडू यावेळेस स्क्वेअरच्या दिशेने क्षेत्ररक्षकाला वेगाने, तितक्याच वेगाने चेंडू उचलला फेकलाय, तर धावचित या ठिकाणी हेमंत भोईर होत आहेत. आणखी एक धक्का मोठा गाव संघाला. नितीन येथे मैदानावरती हेमंतची जागा भरून काढण्यासाठी. तर धावसंख्या 44 पाहायला मिळते, 29 धावांची गरज आहे 7 चेंडू मध्ये. तर 7 चेंडू 29 धावा विजयासाठी समीकरण, मात्र 29 धावा करणं सोपं काम असेल का हा मोठा प्रश्न. मात्र क्रिकेटमध्ये नवीन नवीन विक्रम सातत्याने होत असतात. 6 चेंडू मध्ये 60 धावा होण्याचा विक्रम कलकत्ताच्या मैदानावरती सुहास पवारच्या माध्यमातून झालाय, मात्र त्यात सुहास पवारच्या वैयक्तिक 52 धावा होत्या आणि अतिरिक्तच्या स्वरूपाचं पाहिलं तर 8 धावा पाहायला मिळाल. 60 धावाचा विक्रम, अतिशय सुरेख चेंडू, लेग बिफोर विकेट, नियम क्रमांक 36 नुसार फलंदाज लेग बिफोर विकेट पाहिजे. आणखीन एक धक्का. तर 29 धावा 6 चेंडू मध्ये या ठिकाणी हव्यात. शेवटचं षटक गोलंदाज येतोय अक्षय जाधव या ठिकाणी येतोय. शेवटचं षटक संघनायकाने अक्षयच्या खांद्यावरती सोपवलंय. 29 धावा हव्यात विजयासाठी. जल्पेश भोईर स्ट्राईकला आपण पाहताय, सिंगल आली, दुसरा चेंडू डॉट फेकलाय. तर 4 चेंडू मध्ये 28 धावा झोकलेला आहे. हा चेंडू सन्मान दिलाय, फक्त हलक्या हाताने खेळून काढलाय पॉइंटच्या दिशेने. तर गडा मात्र सहजतेने एकदा पूर्ण करतोय. तर 2 चेंडू या ठिकाणी निश्चित औपचारिकता या ठिकाणी पूर्ण करावी लागेल. हा चेंडू यावेळेस मात्र पुन्हा एकदा डॉट चेंडू. तर 1 चेंडू शेष आहे. तर कोणी संघ मात्र अतिशय चांगली कामगिरी करत असताना या सामन्यामध्ये फलंदाजांनी फलंदाजी करत असताना 72 धावांचा डोंगर उभा केला आणि इथे मात्र या धावसंख्येचा पाठलाग करत असताना
मोठागाव संघ पूर्णपणे दबावाखाली. हा षटकार आलाय, षटकाराला महत्व आहे क्रिकेट मध्ये. या षटकाराला आता मात्र काहीच महत्व नसेल, तर सामना या ठिकाणी जिंकलेला आहे. फक्त हा षटकार जय पराजय मधलं अंतर या ठिकाणी कमी करणार. तर अभिनंदन कोणी संघ, हार्ड लक मोठागाव संघ. तर बघूया मॅन ऑफ द मॅच कोण असणार. तर निश्चितच या नावाबद्दल कोणाच्याच मनात मात्र शंका नसेल, कारण 44 धावांची वादळी खेळ साकारली या मैदानावरती. आणि संघाच्या विजयात जनसिंहाचा वाटा उचलला तो म्हणजे हर्ष ठोंबरे.